नमस्कार, आज 20 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ऑस्टिओपोरोसिस अवेअरनेस डे म्हणून प्रचलित आहे आणि ह्याच निमित्ताने ऑस्टिओपोरोसिसबद्दल आपल्याला भरपूर माहिती मिळण्यासाठी म्हणून आम्ही डॉक्टर पराग संजेती यांना आज इन्व्हाइट केलेलं आहे. मीट द न्यू एक्सपर्टच्या या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तसंच जसं मी म्हणालो, आज ऑस्टिओपोरोसिस वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस डे आहे आणि त्याच्या संदर्भात आम्हाला खूप काही प्रश्न आहेत, कारण की आजकाल भारतामध्ये पण ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याच संदर्भात खूप प्रश्न आम्हाला ते आणि ते तुम्हाला विचारण्यासाठी आज तुम्ही आलात, याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सर्वप्रथम परत एकदा आपण मला मीट द न्यू एक्सपर्ट या कार्यक्रमासाठी बोलवलं, याबद्दल धन्यवाद. डॉक्टर सौरभ आणि मी हा मीट द न्यू एक्सपर्ट कार्यक्रम बऱ्याच दिवसापासून राबवतोय, पण आज मी व्यतिरिक्त एक जनरल प्रॉब्लेमवर आपण बोलणार आहोत, त्याच्यामुळे मला आज याचा वेगळा आनंद आहे. इतके दिवस आपण गुडघ्याचे विकार, गुडघ्याचे प्रॉब्लेम याच्याबद्दल बोललो, पण ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडाचा ठिसूळपणा हा पण एक महत्त्वाचा ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम आहे असं मी म्हणेन. आणि हा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्याबद्दल अजून माहिती ह्या 20 ऑक्टोबरच्या दिवशी वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस अवेअरनेस डेच्या दिवशी मी देतोय, ह्याचा मला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच सर. सर, आपण पुढं जाण्याच्या आधी आमच्या ऑडियन्ससाठी ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नक्की काय याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का? नक्कीच. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे बेसिकली हाडाचा ठिसूळपणा, म्हणजे हाडांमध्ये शरीरात कॅल्शियम असतं आणि त्या कॅल्शियमची कमतरता झाली की ती हाडं वीक होतात, हाडं ठिसूळ होतात. सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर हाडात 99% कॅल्शियम असतं आणि त्याच्यामुळेच आपली हाडं बळकट होतात. 1% कॅल्शियम ब्लडमध्येही असतं आणि त्या ब्लडमध्ये जे काही ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम्स असतात त्याच्यासाठी त्या कॅल्शियमची मदत होते, पण सर्वसाधारणपणे 99% साठा हाडात असतो. म्हणजे तुम्ही विचार करा की जर हाडातला कॅल्शियमचा साठा कमी झाला तर काय होणार? हाडं वीक होणार. हाडं वीक होणार म्हणजेच काय? ठिसूळ होणार. आणि ठिसूळ होणार म्हणजेच काय? ऑस्टिओपोरोटिक होणार. सो ऑस्टिओपोरोसिस इज नथिंग बट वीक बोन्स. आणि हे कॅल्शियमची जी रिक्वायरमेंट आहे हाडाची, ती साधारण 1000-1200 मिलीग्रॅम पर डे रिक्वायरमेंट. त्यामुळे ती रिक्वायरमेंट जर आपण पुरी करू शकलो नाही आहारातून किंवा काही सप्लिमेंट्स घेऊन, तर मग ती हाडं ठिसूळ होणार आणि त्याच हाडाच्या ठिसूळपणाला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणूया.